मोहोळ तालुका प्रतिनिधी राज शिंदे. पेनोरच्या ग्रामसेवक संतोष पाटील यांच्या विरोधात माजी सरपंचांनी सीओ समोर वाचला भ्रष्टाचाराचा पाढा. उत्सुकता आता निलंबनाची कारवाई होणार की. 14व्या वित्त आयोगातून एलईडी लॅम्प बसवण्यासाठी 65,000 केला भ्रष्टाचार. मोहोळ तालुक्यातील मौजे पेनोर येथील विद्यमान ग्रामसेवक संतोष पोपटराव पाटील यांनी फसवणूक करून सरकारी रकमेचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार 6/1/2021 8/3/2021 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समितीकडे पेनोरच्या माजी सरपंच श्वेता राजू राजगुरू यांनी केली होती. याची दखल पंचायत समिती मोहोळ यांनी घेतली नसल्याने 20 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे पत्र माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी सीओ जिल्हा परिषद सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाही देण्यात आले होते. तक्रार करूनही जिल्हा परिषदेचे प्रशासन दखल घेत नव्हते. शेवटी सोमवारी श्वेता राजगुरू या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी तसेच चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आंदोलन करण्याच्या भूमिकेतून जिल्हा परिषदेमध्ये आल्या. मात्र जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने राजगुरू यांना लेखी पत्र देत ग्रामसेवक पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. श्वेता राजगुरू या सरपंच असताना पेनूर गावामध्ये 14व्या वित्त आयोगातून एलईडी लॅम्प बसवण्यासाठी 65,000 चेक स्वतःच्या सहीचा दिला, परंतु एलईडी लॅम्प खरेदी न करता परस्पर खर्च केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजगुरू यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. माजी सरपंच श्वेता राजगुरू म्हणाल्या, भगवान के घर देर है अंधेर नाही.